छत्रपतींच्या राज्याभिषेकाचा 350 व्या वर्षानिमित्त लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराजांची वापरलेली वाघनखे भारतात आणण्याचा 3 वर्षाचा करार महाराष्ट्र सरकारने केला. नोव्हेंबरमध्ये वाघनखं आपल्याकडे 3 वर्षासाठी येतील. मुंबई, नागपूर, सोलापूर, सातारा, पुणे या महाराष्ट्रातल्या अन्य भागांमध्ये या शौर्य पराक्रमी अशा वाघनखांची लंडनवरून आणलेल्या संग्रहालयातील या वाघनखांची जनतेला त्या ठिकाणी भेट देण्यासाठी खुली असतील. या सगळ्या विषयातली संपूर्ण माहिती सुधीर भाऊ 2 दिवसात आल्यावर माननीय मंत्री महोदय देतीलच, पण त्याआधीच राज्यामध्ये नवे जे आजपर्यंत टवाळखोर होते आता ते शंकेखोर झाले आहेत. अशा शंकेखोर टवाळांनी या वाघनखांवरच प्रश्न उपस्थित केले. इतिहास तज्ज्ञ त्याच्यावर बोलतील हा भाग वेगळा, पण ज्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये आणि बुद्धीमध्ये केवळ टवाळक्या करणं आणि शंका घेणं याशिवाय दुसरं काही नाही, अशा पक्षातल्या नेत्यांनी आणि अगदी थेट सांगायचं झालं तर आदित्यजींनी यावर प्रश्न उपस्थित केले आणि म्हणून त्याला सडेतोड उत्तर म्हणून शंकेखोरांचा कोथळा बाहेर काढणारच. हा व्यक्तीचा नसून विचारांचा विषय आहे आणि हा कोथळा ही शंका घेणाऱ्या विचारांचा आम्ही म्हणतो आहोत आणि अशा विचारांचा कोथळा बाहेर काढण्यासाठी एक कार्यक्रम मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने वाघनखाच्या निमित्ताने असं राहुल सोलापूरकर यांचं व्याख्यान आणि आपली शौर्य परंपरा जनतेसमोर स्वाभाविक आणण्यासाठी नंदेश उमप यांचं त्या ठिकाणी शाहिरी असा कार्यक्रम आम्ही आयोजित केलाय. तो 12 तारखेला सायंकाळी 5:30 वाजता सावरकर सदनामध्ये आहे आणि म्हणून ज्यांच्या मनात अजूनही शंकेची कीड वळवळते आहे त्यांनी त्यांच्या बुद्धीत भर घालायचं असेल तर त्या कार्यक्रमाला यावं. धन्यवाद. झोपी गेलेल्याला उठवता येईल पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला नाही. आदित्यजींना बुद्धिग्रहण आणि अजूकची माहिती घेण्याची इच्छा असेल तर त्याला सन्मानाने नक्की बोलवू. काही स्पष्टीकरण नाही, सत्य मांडण्याचा प्रयत्न आहे आणि हे जे काही चालू आहे ना ते काही सहज होत नाहीये. ही शंका सुद्धा घेतली जाते ते सहज नाही घेतली जात आहे. ज्या वेळेला विशिष्ट वर्गाची मतं ही येणाऱ्या लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिकेमध्ये आपल्याला मिळाली पाहिजेत, मग त्या विशिष्ट वर्गाची मतं मिळवण्यासाठी त्या मतांचं लांगुल चालन करायला लागतं. ते लांगुल चालन त्या विशिष्ट धर्माच्या मताच्या लोकांना पटलं पाहिजे म्हणून मग अफजल खानाचा कोथळा काढला हे नको, मग तो इतिहास नको, मग त्या इतिहासात वापरलेली वाघनखं नको, मग ती वाघनखं खरी असतील तर त्याबद्दल विपर्यास शंका निर्माण करून त्या विशिष्ट वर्गामध्ये बरं वाटलं पाहिजे यासाठीचं विधान करणं असो, हे सगळं नियोजित आहे आणि मुंबई महाराष्ट्रातली जनता हे पाहते आहे. हे सुद्धा उगाचच नाही घडत आहे. आजही अरबी, फारसी आणि उर्दूमध्ये डोंगरी ते पाकमोडिया स्ट्रीट ते महम्मद अली रोड इथे बोर्डही आहेत आणि डिस्प्लेही आहेत. त्याच्यावर कोणी काळोखी लावत नाही, तोडफोड करत नाही आहे.
हे नियोजितपणे मोहम्मद अली रोड डोंगरी आणि पाकमोडिया स्ट्रीटला न जाणारे आज घाटकोपर आणि अन्य भागामध्ये गुजराती च्या असलेल्या शब्दांवर तोडफोड करायला चालले आहेत। आमचं आव्हान आहे, हिम्मत आहे, तर डोंगरीला जा। अजूनही फारसी, अरबी आणि उर्दू मध्ये बोर्ड आहेत। आमच्या दृष्टीने तोडफोड कराय आमचं म्हणणंच नाही, पण एवढी खुमखुमीत होणार आहे ना, खंबाटा उभाटा, तर तिकडे जा, तिकडे तोडफोड करा, काळोखी भाषा, तिकडे जायची हिम्मत नाही, कारण विशिष्ट वर्गाची मतं हवीत। आणि म्हणून जेव्हा जेव्हा हिंदू एकत्र येईल त्यावेळेला त्यामध्ये विघटन झालं पाहिजे, आपापसात भेदभाव निर्माण झाला पाहिजे। म्हणून मग कधी जातीय जनगणनेचा विषयात डिव्हिजन करा, कधी भाषेच्या विषयावर ना करा, हे संपूर्णतः हिंदू एकतेच्या विरोधात उभाटाचं नियोजित षडयंत्र आहे। महाराष्ट्राचा जीव काढलाय संजय राऊत, तुम्ही तुमच्या पक्षाने महाराष्ट्रामध्ये येणारे सगळे उद्योगधंदे बंद केलेत तुम्ही। संजय राऊत ज्यांच्या बरोबर बसले आहेत त्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात मुंबईत येणारी गिफ्ट सिटी आणली नाही, त्याचा गळा दाबला तुम्ही। महाराष्ट्रात जे सगळ्यात मोठं पोर्ट बनणार आहे त्या नाणारचा विरोध करणारे, वाढवणच्या बंदराचा विरोध करणारे तुम्ही। अणुऊर्जा प्रकल्प येणार होता त्याचा गळा घोटणारे तुम्ही। त्या ठिकाणी नाणारचा येणारा ग्रीनफील्ड प्रोजेक्ट त्याला अडकाठी निर्माण करणारे तुम्ही। मुंबईकरांना राज्याने देशभरातल्या लोकांबरोबर व्यवसाय करायला सुविधा मिळाली पाहिजे म्हणून नवीन एअरपोर्टला विरोध करणारे तुम्ही उभाटा। मुंबई दिल्ली कॉरिडॉरच्या माध्यमातून मुंबई आणि महाराष्ट्रातला माल देशभरात विकला जाईल, त्याला ऍक्सेस मिळेल, त्याला विरोध करणारे तुम्ही। बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी विरोध करणारे तुम्ही। आणि त्यामुळे महाराष्ट्राचा जीव कोणी घेतला असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने। राहता राहिला विषय प्रत्येक राज्यातला मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात जाऊन आपल्या राज्याच्या विकासाची गाथा मांडतो। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वर्षानुवर्षांनी राज्यात जातात, आवश्यकता असेल तर दिल्लीत जातात। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे तुमचे तत्कालीन मुख्यमंत्री घराबाहेर पडून मदतीला राज्याच्या दुसरीकडे गेलेच नाहीत, म्हणून दुसरे मुख्यमंत्र्यांनी असं करावं ही तुमची कल्पोकल्पित कल्पना। महाराष्ट्र आजही अग्रेसर राज्य आहे, आजही गुंतवणुकीत नंबर वन आहे, आणि म्हणून या बाबतीत चिंता करण्याचं कारण नाही। देशाचा GDP वाढवण्यामध्ये सगळ्याच राज्यांनी आपापला वाटा उचलला पाहिजे, आणि त्या अर्थाने महाराष्ट्रात सुद्धा आपला वाटा अतिशय सक्षमतेने उचलतो आहे। आमच्या मनात आहे की त्यांच्या बुद्धीत भर पडावी, नसेल केवळ मतांच्या लांगुल चालनासाठी असे प्रश्न उपस्थित केले जात असतील तर असे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचे हेतू सडेतोड किती पापी आहेत हे जनतेसमोर मांडणं आमचं काम आहे, ते आम्ही करणार। चूक आहे, ठीक आहे। मला असं वाटतं की आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे, पण ते सविनय लोकशाही पद्धतीने व्हावं अशी अपेक्षा आहे। टोळच्या विषयामध्ये याचिका करते टोळच्या पिटिशन मधले त्यांनी आज भूमिका मांडली आहे, आणि त्यांचं म्हणणं आहे की चुकीच्या आणि असत्य माहितीच्या आधारावर राज ठाकरेजींना कोणीतरी ब्रीफ केलाय। न्यायालयामध्ये पिटिशन आहे, त्याच्यामध्ये झालेले आदेश आहेत, स्पष्ट आहेत, न्यायालयासमोर रिव्ह्यू झालाय, आणि म्हणून त्या झालेल्या गोष्टींना आता परत उकरून काढण्याचा प्रयत्न जो आहे
यामध्ये संपूर्ण सत्य जनतेसमोर सरकारनेच आणावं अशी माझी विनंती आहे. मी म्हटलंच आहे, षडयंत्र आहे, कटकारस्थान आहे, हा उभाटा आणि या सगळ्या मंडळींचा कुहेतू आहे. हे मुख्यमंत्री उद्धवजी असताना जातीय जनगणनेचा विषय का नाही केला? आज एकनाथजी देवेंद्रजी आणि अजित पवार आल्यावर हा प्रश्न उपस्थित करतात, काय हेतू? मोदीजींच्या मागे समस्त देश आहे, संपूर्ण भारतीय आहे, आणि आज एकत्र हिंदूंना असं वाटतंय की एकत्रित राहून आपण या देशाच्या विकासामध्ये योगदान दिलं पाहिजे, त्यावेळेस हिंदू एकत्र येतो ही भीती आहे. मग म्हणून उद्धवजी सभेत प्रश्न उपस्थित करतात, हिंदू मोर्चे का काढतायत? अरे हा प्रश्न तर MIM ने विचारला पाहिजे. उद्धवजी तुम्ही का विचारता? खरं तर MIM लाही आम्ही सडोदड उत्तर देऊ. हिंदू एकत्र आला की उद्धवजींच्या आणि त्यांच्या पक्षाच्या डोक्यामध्ये प्रश्न पडायला लागतात, आणि मग तोच भाग आहे, हा वाघ नखं सुद्धा त्यातलाच भाग आहे. आणि काही कारण नसताना गुजराती बोर्डांवर कारवाई करणं, आंदोलन करणं हे त्यातलाच भाग आहे. पण आता हिंदू मूर्ख नाही. तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेल्यावर आता तुम्हाला मोहम्मद अली रोड, डोंगरी आणि पाकमोडीतल्या फारसी, अरबी आणि उर्दू बोर्डांना तुम्ही बघणार नाही, आणि घाटकोपरच्या गुजराती बोर्डचा तुम्ही बघाल. हे हिंदूंना कळत नाही असं नाही, या असल्या धंद्यांनी मतं मिळत नसतात, आणि याचा परिचय येणाऱ्या निवडणुकीत उभाटाला भोगायला लागेल. देश हितासाठी आणि प्रत्यक्ष असलेल्या पुराव्यांच्या आधारावर NIA ची ती कारवाई असेल अशी माझी अपेक्षा आहे, आणि म्हणून ती योग्य आहे. माननीय हमारे मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, इन्होंने लंदन के विक्टोरिया एंड अल्बर्ट म्यूजियम से कॉन्ट्रैक्ट किया, करार किया, एग्रीमेंट किया, और 3 साल के लिए ये छत्रपति शिवाजी महाराज जी ने उपयोग में लाई वाघ नख पूरे महाराष्ट्र में घूमने वाली है, उसका दर्शन जनता को मिलने वाला है. जैसे ही एग्रीमेंट किया वैसे ही उभाटा के कुछ लोगों के पेट में दर्द होना शुरू हुआ, असत्य और विपर्यास को फैलाना कार्यक्रम शुरू हुआ, और इसके लिए ऐसे शंका उपस्थित करने वाले विचारों को हम जनता के सामने उनको सामने लाएंगे और उसका पूरा सत्य जनता के सामने रखेंगे. और इसके लिए 12 तारीख को 5:30 बजे इस विषय पर राहुल सोलापुरकर जी का भाषण और हमारे नंदेश उमप जी की शायरी, ये कार्यक्रम हमने रखा है. जिनको इसके बारे में जानकारी, छत्रपति शिवाजी महाराज जी का इतिहास, अफजल खान का वध और उसमें उपयोग की हुई वाघ नख, इसके बारे में जानकारी लेने, वो सभी सादर आमंत्रित है. ये तो सालों से हो रहा है. हिंदुस्तान के GDP की ग्रोथ सभी राज्यों के डेवलपमेंट में है. अन्य अन्य राज्यों के लोग अन्य अन्य राज्यों में जाते भी है, ये कोई नई बात नहीं. चुनाव सामने देखकर इस प्रकार की बचकानी बातें संजय राउत और शिवसेना कर रही है. संजय राउत यांना आमचं उत्तर आहे, शिववडाच्या पैशातून आमचा पक्ष चालत नाही. संजय राउत यांनी माहिती घ्यावी, पत्राचाळीतल्या बिल्डरांकडून आमचा पक्ष चालत नाही. संजय राउत यांना माहिती मी देतो की मराठी माणसाची घरं परागंदा करून विकासकाकडनं पैसे घेत नाहीत. आणि संजय राऊत यांना आम्ही हेही स्पष्ट करतो की मुंबई महानगरपालिकेच्या कोविडच्या काळामध्ये जी गरजूंना खिचडी दिली जाते त्या खिचडीवरचे पैसे ना पक्ष आमचा चालत नाही. हे सगळे धंदे तुमचे, निवडणूक आयोगाकडे आमचा पक्ष चालण्याचा हिशोब पूर्णतः दिलेला असतो.
तुम्ही आमच्याकडनं थोडी शिकलात तर इमानदारीची खिचडी आम्ही तुम्हाला संजय राऊत थोडी देऊ।